म्हणून काय करा, आपली दीपूजा बरोबर ठेवत जा, टापटीप ठेवत जा, 8 दिवसाला कपडे बदलत जा, हात पुसायचा टावेल 4 दिवसाला बदलत जा, हात सवळ्याचं भांडं वेगळं ठेवा, ते सुद्धा 2 दिवस दररोज घासत जा, उपाराची ताटो तांब्या लावून दररोज घासत जा, आपल्या देवाच्या जवळ आरती असते बोलायची दररोज घासत जा। तुम्ही म्हणसाल बाबाने तर बरंच काम लावलं आम्हाला, अरे काम नाही, ती शुद्धता आहे, ती स्वच्छता आहे। तुम्हाला नाही का दररोज आंघोळ करायला पाहिजे, दररोज कपडे बदलायला पाहिजे, देवाला नको का? ठीक आहे, तुम्ही देवपूज दररोज स्नान घातलं नाही चालेल, बुधवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा जर तुमच्या घरी काही तुम्ही स्मरण केलं असेल तुम्ही स्नान घालत जा, दररोज नाही घातलं तरी चालेल, परंतु बुधवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा तर आपण स्नान घातलंच पाहिजे, तुमचा काही नियम असेल आपण तेव्हा घातलंच पाहिजे। पण स्नान घालताना सुद्धा हळूवार पद्धतीने घालत जा, हळूवारपणे स्नान घालत जा, त्या विशेषाला खेद नाही झाला पाहिजे, ते सुद्धा एक पद्धत आहे। आणि म्हणून हे एक तुम्हाला टॉपिक मी सांगितला, यल्लाईसा गेली आंघोळ केली, माळिया ते म्हणितले आलिया काही वावया दे का, माळिया तिथे तो माळी असतो, माळी म्हणजे शेतकाम करणारा किंवा तो बाग फुलणारा जो असलेला माळी असं म्हणतात, तिथे फुलांचा मळा होता, तिथे बगीचा होता, कारण स्वामी कुठे उतरले होते, कनाशीच्या त्या कानसेच्या मळ्यामध्ये उतरलेले होते। आलिया ते म्हणते अरे माळिया अरे पुरुषा काही वावया दे का, ते म्हणते तुझ्या शेतामध्ये जे काही आहे ते मला वाहण्यासाठी दे ना, स्वामींना मला वाहायचं आहे, मला देवाला वाहायचं आहे, काही दे ना मला। तव काही नाही म्हणजे तो म्हणतो आई इथे आता काही फुलं वगैरे काही नाही म्हणे तुम्हाला वाहण्यासाठी देण्यासाठी। दवनयाचे वापे पाणी भरले असती, मग त्या ठिकाणी दवनयाचे वापे म्हणजे दवनाजी वनस्पती असती सुगंधी, त्याचे वापे दवनयाचे वापे पाणी भरले असती, दवनयाचे म्हणजे दवनाजी वनस्पती होती, वाफा या शब्दाचा अर्थ होतो वाफा म्हणजे पेरलेल्या रोपांचा भाग, म्हणजे दवनाजी वनस्पती त्या ठिकाणी लावलेली होती आणि ते वापे म्हणजे रांगेमध्ये तिथे वनस्पती पेरलेली होती, तिथे वापे होते। आता नाही का कांद्याचे वाप असतात, भाजीचे वापे असतात, काही फुलांचे वापे असतात, म्हणजे त्या ओळी ते रोप लावली होती, दवना पर्वाचं रोप त्या ठिकाणी लावलेले वापे त्या ठिकाणी होते। घ्या जा तो म्हणतो आई आता बाकी तर काय नाही म्हणे, हे दवना आहे वनस्पती तिथे लावले, तुम्ही जा जेवढी लागते तुम्हाला तेवढी घेऊन या। घेतला ते तची ओहळीला, घेतला म्हणजे ती दवना वनस्पती घेतली, तेतची ओहळीला, ओहळीला म्हणजे धुतला, म्हणजे ती वनस्पतीला माती लागली होती की नाही किंवा तिच्यावर धूळ बसलेली होती, देवाला अर्पण करताना कसं अर्पण करावं, चांगलं अर्पण करावं। म्हणून आपल्यामध्ये एक पद्धत आहे, जे काही आपण फळं आणली, जे काही धुण्यासारख्या वस्तू आहेत ती धुत जा, नारळ सुद्धा धुऊन वाहत जा, अशी प्रथा आहे। आदरणीय श्रद्धे आदरणीय जाधवडीचे मोठे बाबा यांच्या शाखेमध्ये फार सुंदर पद्धत आहे बघा, म्हणजे त्यांची म्हणजे त्यांची वास्तविक ते उपदेशी जरी असतील ते धुऊनच सगळं वाहतील। आता फुलं सुद्धा धुता येतातच की नाही, आता समजा तुम्ही बाबा फुलं कशी धुवायचे, म्हणजे आपण तुम्ही आता फुलं आणले, फुलं टोपलीमध्ये ठेवायचे, त्याला वरून पाणी टाकायचं, पाणी सगळं खालून निघून जातं, धुतले गेले की नाही फुलं, फुलं सुद्धा धुता येतात, हार सुद्धा धुता येतात, ते का लई काळ टिकतात का, आपण तेवढ्यापुरतच ती वस्तू देवाला वाहतो ना। म्हणून फुलं धुवायचे, हार धुवायचे, म्हणजे जे धुण्यासारखे ते धुवा बरं का, आता तुम्ही असं बाबा धुतले घालं खराब होतील, किंवा आता मुळात ते फुलं धुवून ठेवलेली असतात, परंतु काही काही ठिकाणी धुतात, फुलं धुता येतात, आपला जो काही विडा अवसर आहे तो सुद्धा धुवूनच ठेवला पाहिजे। आता बघा आता तर आपण धुवूनच सगळं ठेवायला लागलो, कारण की आता कुठला विषय आपल्याकडे कशा प्रकारचा येईल सांगता येतं का? पहिल्या बाया भाज्या पण बरोबर धुत नव्हत्या, आता भीतीपोटी धुवायला शिकल्या, शहरातल्या धुत होत्या बरं का, खेड्यातल्या आमच्या धुत नव्हत्या, बरोबर काळजी घेत नव्हत्या,
आमच्यातली बी काही काळजी घेत नव्हत्या, आणि तसंच फेकायचं तसंच काहीतरी करायचं. आता सगळ्यांना काळजी वाटायला लागली. विषाणून तुम्हाला शिकवण दिली की स्वच्छता कशी महत्त्वाची आहे. म्हणजे त्या शाखेमध्ये ती जी आम्ही पाहिलं त्यांचे जे वासनिक असतील साधू असतील ते सगळं सुपारीसुद्धा धुवून वाहतातच, आणि तीच गोष्ट बरोबर आहे. कुठून ती वस्तू येते, कुणापासून येते, कशी येते, कुठं ठेवलेली असते, म्हणून प्रत्येक फळं फुलं आपण सुद्धा धुवून, नारळसुद्धा धुतला जातो तो सुद्धा धुवून ठेवला गेला पाहिजे. जर दुसऱ्याल तर चांगलंच आहे. हा नियम तुम्हाला मी सांगतो, बघा त्यांनी ती वनस्पती काय केली, धुतली. ते दवना पर्व दवना वनस्पती धुतली. तेतची ओळीला घेऊनी आली गोसावी असनी उपविष्ट असती. म्हणजे तेथची आली, कुठे आली, ज्या ठिकाणी स्वामी बसले होते तिथे साधाईसा आल्या. दवना गळतू समोळी वाईला. मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं, बिचारी साधी गोळी होती, तिला काही कळत नव्हतं. असत ना, काही काही बिचारे साध्या भोळ्या असतात, काही काही लई चॅप्टर असतात प्रपंचामध्ये पाहतो. म्हणजे तिथे काही काही लई चॅप्टर असतात, काही बिचारे साध्या भोळ्या असतात. बघा काही काहींचा साधा भाव असतो. मी या ग्रुपच्या माध्यमातून बघितलं, काही बिचार लोक म्हणजे स्त्रिया रडतात, काही पुरुष रडताना बघितले, त्यांचा भाव मी साधा बघितला, त्यांचा परिवार आहे, त्यांचा भाव मला या ठिकाणी पाहण्यासाठी भेटला. बघा तुमचा भाव फार इम्पॉर्टंट आहे. पैसा किती महत्त्वाचा नाही, भाव साधा हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काही काही खूप साधे असतं, साधा बिचारी साधी होती. आणि मग तिने काय केलं, तो दवना वनस्पती आणली होती, धुतलेली होती. मग तिला समजायला पाहिजे की आता ही दवना सुकवायची, तिला म्हणजे ते सुकून स्वामींना व्हायचं. ती बिचारी आली, गळतू समुळी वाहिला, म्हणजे आलीने स्वामींच्या डोक्यावर ते दवना ठेवून दिला, ते वनस्पती ठेवून दिली. आणि पूजा केली, स्वामी बिचारे आपले काही म्हटले नाही, स्वामी बी बघत बसले. ते वनस्पती डोक्यावर भावाचे काही असतं का हो, भावाला काय आहे. मग तिने ठेवला तसाच. पूजा केली, स्वामींची पूजा केली, पुढा उभी राहिली, म्हणजे स्वामींच्या पुढे ती हात जोडून उभी राहिली. देवापुढे कसं उभं राहिलं पाहिजे, दोन्ही हात जोडून म्हणितले. देवापुढे कसं उभं राहिलं पाहिजे, हात जोडून उभं राहिलं पाहिजे. काही काही लोक ना खाली हसून उभ्या राहतात किंवा उभे राहतात, हात मोकळे सोडायचे. राहिला कुठं उभा, देवापशी. अरे देवापशी गेलं की हातच जोडता आले पाहिजे. काही काही हाताची घडी बांधतात, मग काही काही हातात हात असा ठेवतात, ठेवतात की नाही, माझा फोटो आले बघा तुमच्याकडे, तसा हातात ठेवतात तो. आणि मग काही काहीतरी कुठेही बस गेला, आसनाजवळ गेला, पूजी करतो आहे, दुसरा जर गंध लावत असेल आपण हात जोडून उभं राहिलं पाहिजे, किंवा ती विडा वाहतात आपण हात जोडून उभं राहिलं पाहिजे. म्हणजे ही पद्धती आहे, हात जोडूनी. बघा चरित्र सांगतं, दोन्ही हात जोडूनी म्हणितले. देवापुढे हात जोडते, देवाला काय म्हणते, जी जी संसारी जन्मल्याचे फळाजी झाले. ती म्हणते, जी जी देवा, या संसारात जन्मल्याचा लाभ मला आज झाला म्हणाले. या संसारामध्ये मी जन्माला आले त्याचं फळ मला आज झालं. आज माझ्या जीवनाचा खरा लाभ झालेला आहे, आज माझं खरं जीवनाचं कल्याण झालेलं आहे, आणि इथून पुढे होणार आहे. सर्वज्ञे म्हणितले ते कैसे. स्वामी म्हणतात, बाई ते कसं काय बरं, आजच तुमचं कल्याण का झालं, आजच तुमचं तुम्हाला काय लाभ होणार आहे. तुम्ही तर खूप दिवस संसारामध्ये आलेला आहात, आज का तुम्हाला लाभ झाला. तो स्वामी त्यांना विचारतात, जी जी सर्वज्ञे म्हणितले ते कैसे. जर तुमच्या या संसारात जन्मल्याचं फळ कशा प्रकारे तुम्हाला झालं, कसं काय, स्वामी त्यांना विचारतात. जी जी जैसे तुम्ही देखली ती ऐसे होय. जी जी म्हटली, देवा मी खूप तीर्थ केले, खूप देवतेची भक्ती केली, पुरुषोत्तम क्षेत्र मी पाहिले, नाना ठिकाणी हे कपाळ घासलं, आतापर्यंत सगळा माझा काळ व्यर्थ गेलेला आहे, परंतु आज मी तुम्हाला बघितलं आणि वेगळी अनुभूती मला झालेली आहे. देखली ती,
म्हणजे तुम्हाला पाहिल्याबरोबर मला एक वेगळा आनंद झालेला आहे. साधा बरोबर बोलू लागले, स्वामीने कुणाला स्वाधीने कुणाला बघितलेलं होतं, आता प्रत्यक्ष परमेश्वर तिने पाहिला होता, प्रत्यक्ष आता परमेश्वर होती. म्हणून म्हणते तुम्हाला पाहिलं आणि माझं मला आता माझं सार्थक झालेलं आहे. आता इथून पुढे मी माझं खरं जीवनाचं कल्याण माझं होणार आहे का, परमेश्वर भक्ती मला आता होणार आहे. कारण की साधाजी सांगतात उत्तम प्रकारची भजनी होती. कारण की साधा ज्या होत्या हे सांगतात की हेतुस्थळकार सांगतात साधे ज्ञान भजनी वेद बनते. म्हणजे साधेंना ज्ञानही होतं आणि त्यांना अशा प्रकारचे भजन त्यांना घडलं होतं ते वेदबंत्या पण होत. म्हणजे पूर्वीचा जो काही त्यांचा अधिकार होता उत्तम प्रतीचा होता. स्वामींनी जे काही त्यांना निरूपण केलं लगेच त्यांनी ती गोष्ट ओळखून घेतली. अधिकार आला, बघा काही काही पुरुष असतात त्यांना फार काही सांगावं लागत नाही. काही काही पुरुष उपदेश बी घेतात, लगेच दीक्षा पण घेतात, मार्गातून आचरण पण करतात. का तर यांचा पूर्वीसुद्धा पूर्वीचा जो काही थोडीफार शिदोरी असते ती सुद्धा इथे त्यांची उभी राहते. साधा ज्या होत्या ज्ञानी होत्या भजनी होत्या वेदवंत्या होत्या. म्हणून त्यांनी ओळखलं ना पटकन स्वामींना, ओळखू शकले असते का, असे त्या म्हटल्या असत्या का, नाही म्हटल्या असत्या. उमटाचे शब्द येती पुढा बोधा झाला अनुसरली. म्हणजे त्यांना जो काही उमट झालेला होता ती शब्द पुढे आली आणि तीच क्रिया त्यांना पुढे घडलेली आहे. बोध झाला, हेतुस्थळकार सांगतात की साधाईसांना काय झाला, बोध झाला. बोध झाल्याबरोबर त्या अनुसरल्या. मी म्हटलं ना ज्याला बोध झाला तो लगे तो प्रपंचामध्ये थांबतच नाही, त्याची ओळख नसती आहे. बोध म्हणजे काय, मी जीव हा ईश्वर ऐसी प्रती होणे, याला बोध असं म्हणतात. साधारणा साधा बोधवंत्या होत्या. अधिक डायरेक्ट अधिकार घडला का, पहिलं भजन घडलं मग त्या वेदवंती झाल्या, नंतर तेच भजनाची क्रिया पुढे उपयोगात आली, बोध झाला ईश्वराच्या ठिकाणी अनुसरल्या. म्हणून तर ते म्हटल्या की आज माझं जन्मल्याचं सार्थक झालं. अशा प्रकारे साधा स्वामींना दवना पर्व समर्पण करून या दवना पर्वाच्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी ही जी चैत्र पौर्णिमा येते आपण सुद्धा हे दवना पर्व आपल्या पूजेमध्ये वाहत असतो, स्थानाच्या ठिकाणी वाहत असतो. का तर दवना जशा प्रकारे सुगंधित आहे तशा प्रकारे हे देवा माझ्या जीवनामध्ये भक्तीचा सुगंध यावा, विधीचा सुगंध माझ्या जीवनामध्ये यावा, अशी आपण ती वनस्पती वाहून ही लीळा आठवून देवाला प्रार्थना करायची असते. दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे साधा म्हटले की माझ्या जन्माचं सार्थक झालं, आपण सुद्धा देवाला ती वनस्पती वाहून म्हणायचं, विडा समर्पण करून वाहून म्हणायचं, देवा आपण सुद्धा माझ्या जीवनाचं सार्थक करा. सार्थक कधी होईल, मग तो परमेश्वराचा विधी आचरण करावा लागेल. मग देवाला प्रार्थना करा की देवा मला विधी घडू द्या, माझ्याकडून अविधी घडू नये, मला उत्तर ईश्वरा तुमचा विधी मला घडावा. जर ईश्वराचा विधी घडला तर आपलं सार्थक होईल ना, अविधी घडला तर होईल का. अविधी म्हणजे काय, देवतेचा विधी नको, परमेश्वराचा विधी पाहिजे. काही विधी करता करता काय अविधी मला नाही घडली पाहिजे. हे देवाला आजच्या दिवशी आपण प्रार्थना करायची. हे दवना वनस्पती वाहत असताना ज्याप्रमाणे साधेने आपल्या जन्माचं कल्याण करून घेतलं, माझं सुद्धा जीवनाचं कल्याण व्हावं. मी सुद्धा या प्रपंचामध्ये पुन्हा पुन्हा येऊ नये, अशा प्रकारची देवाला आपण दवना पर्वाच्या दिवशी ती वनस्पती वाहून आपण देवाला प्रार्थना करा. हा विधी आपण करायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही लीळा आपण लक्षामध्ये ठेवा. साधेप्रमाणे आमचाही कल्याण व्हावं अशा प्रकारची देवाला प्रार्थना करा. अशा प्रकारे ही दवना पर्वाची लीळा आपण आज बघितलेली आहे. लीळा लक्षामध्ये ठेवा. आपण सुद्धा आजच्या दिवशी देवालाची प्रार्थना करायची आहे. काय म्हणते ते, जी जी जैसी तुम्ही देखली ती ऐसे होय. म्हणजे तुम्हाला पाहिल्याबरोबर मला असं वाटलं की आता माझं खरं सार्थ जीवनाचं होणार आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर मला असं वाटलं
अशी ती म्हणते। म्हणून काय